नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपल्या सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो लेटेस्ट अपडेटसाठी आपण आपल्या युट्यूबच्या माध्यमातून सगळ्या नवीन इन्फॉर्मेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो अशाच प्रकारच्या इन्फॉर्मेशन जर तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत आम्हाला आणता येईल विद्यार्थी मित्रांनो आत्ताचे लेटेस्ट अपडेट हे आहे की महाजनको जे जनरेशन आहे तुमच्या एम एस सी बीशी असोसिएटेड कंपनी तर महाजनकोमध्ये टेक्निशियन थ्री ग्रेडच्या ज्या पोस्ट आहेत यांची आठशे पदांसाठीची जाहिरात त्याच्याबद्दलची एक न्यूज नोटिफिकेशन पेपरमध्ये आलेलं आहे न्यूज मध्ये आलेला आहे आणि लवकरच नजीकच्या काळामध्ये हे जे ॲडव्हर्टाईजमेंट आहे डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट त्यांच्या वेबसाईटवरती अवेलेबल होणार आहे या सेशनमध्ये आपण बघणार आहोत की महाजनको टेक्निशियन थ्रीसाठी काय काय पर्टिक्युलर प्रोसेसेस असणार आहेत त्याच्या व्यतिरिक्त सिलेबस काय असणार आहे सिलेबस मधले सब टॉपिक काय असणार आहे आणि अभ्यासक्रम नेमका काय असणार आहे व्हॅल्युएशन काय असणार आहे तुमच्या पर्टिक्युलर एक्झामिनेशन साठी वेगवेगळ्या टॉपिकच विद्यार्थी मित्रांनो जेनको किंवा जनरेशन जे आहे निर्मिती ज्याला आपण म्हणतो इथल्या टेक्निशियन टी अशा आठशे जागांसाठीचे जे अपडेट आहे जाहिरात आहे याची नोटिफिकेशन आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो या सेशनमध्ये आपण बघणार आहोत की परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे आणि अभ्यासक्रम नेमका काय असणार आहे कारण आत्तापासून जर आपण अभ्यासाला लागलो तर डेफिनेटली एक पोस्ट ही आपली असणार आहे आपण सिलेक्शन कॅन्डिडेट असणार आहोत ओके सगळ्यात महत्वाची आणि खुशखोबर म्हणजे आय टी आय जे आहे त्या पर्टिक्युलर आय टी आय कोर्स केलेल्या कुठल्याही ट्रेडचे विद्यार्थी असेल म्हणजे सर्व है। ओके विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा त्याबद्दलच जे नोटिफिकेशन न्यूज जे आहे हे आज तुमच्याकडे सगळ्यांकडे अवेलेबल असेलच पण या व्हिडिओमध्ये आपण हेही बघणार आहोत की नेमका सिलेबस काय असणार आहे परीक्षा पद्धत कशी असणार आहे आणि साधारणतः त्याच्यामध्ये सॉफ्ट टॉपिक कुठले असणार आहेत ओके तर जाहिरात क्रमांक चार दोन हजार चोवीस मधली ही जाहिरात आहे आता याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे की एकूण आठशे पद हे असणार आहे अनुसूचित जाती एकशे चार अनुसूचित जमाती छप्पन विमुक्त जाती अ चोवीस भटक्या जमाती ब वीस भटक्या जमाती क अठ्ठावीस भटक्या जमाती ड सोळा विशेष मागास प्रवर्ग सोळा जागा इतर मागास वर्ग एकशे बावन्न जागा आर्थिक दुर्बल घटक ऐंशी जागा आणि सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग एस सी बी सी हे सुद्धा ऐंशी विद्यार्थी मित्रांनो ह्या सगळ्या नुसार एवढं लक्षात येतं की साठी दोनशे चोवीस जागा आणि सगळ्या मिळून ह्या आठशे जागांची ही जाहिरात आहे टेक्निशियन ही पोस्ट आहे आता तुमचं सगळ्यात महत्त्वाचं काम काय आहे की जे त्यांनी ऍडव्हर्टाईजमेंट मध्ये दिलेलं आहे की तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला रिजर्वेशन घ्यायचं असेल आरक्षण घ्यायचं असेल तर जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहे ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला तयार ठेवायचे आहेत तर उमेदवारांना विविध कागदपत्रांची किंवा प्रमाणपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे जसं उन्नत व प्रगत गट गटात मोडत नसल्याचं म्हणजे एन सी एल असेल जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट असेल वैधता म्हणजे ज्यांना लागतं त्यांना व्हॅलिडिटी समांतर आरक्षणा संबंधीच प्रमाणपत्र असेल म्हणजे जर तुम्हाला पॅरल रिझर्वेशन घ्यायचं असेल काहीतर तुम्ही महिला खेळाडू भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त जर असाल तर त्या संबंधीचे कागदपत्र आताच तयार ठेवायचे म्हणजे पुढे चालून तुम्हाला तो प्रॉब्लेम येणार नाही आठशे जागा आहेत याच्यामध्ये बघा विशेष मागास प्रवर्ग आणि सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग एस सी बी सी म्हणजे जे आता लेटेस्ट मधला आहे त्या सुद्धा जागा ऐंशी त्यांनी दिलेल्या आहेत या संबंधीचे वेगवेगळे जी आर तुम्हाला माहिती असेल आणि आतापासून त्या विद्यार्थ्यांनी अप्रोच करायला सुरुवात केलंय आणि श शासनाच्या तर्फे आणि कोर्टातर्फे सुद्धा की अधीन राहून निकालावरती अधीन राहून ह्या जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो महानिर्मिती महाजनको मधल्या ह्या जागा आहेत आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की ऍडव्हर्टाईजमेंट आली आहे सर आम्हाला माहिती आहे आठशे जागा आहे आता डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट येणार आहे आणि ती कधी येणार आहे हे सुद्धा त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन डेट नाही केली आहे पण त्यांनी सांगितलं की त्यांची जी वेबसाईट आहे महाजनको डॉट इन त्याच्यामध्ये जो करिअर आणि ऍडव्हर्टाइजमेंटचा जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये नजीकच्या काळामध्ये लवकर आता हे दिलेलं आहे म्हणजे लवकरच त्या जाहिराती येतील येते लक्षात आता याच्यामध्ये बघा टेक्निशियन थ्रीसाठी जो एक्झाम पॅटर्न आहे तो लक्षात घेणं खूप आवश्यक आहे नॉन टेक्निकल पार्ट आहे सगळे आय टी विद्यार्थी इथं पात्र असणार आहे त्याच्यामुळे सब्जेक्ट जे आहेत कुठले आहे बघा नॉन वर्बल रिजनिंग पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क पंचवीस गुण वर्बल रिजनिंग पंचवीस प्रश्न पंचवीस गुण आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी पंचवीस प्रश्न पंचवीस गुण असे पंच्याहत्तर प्रश्न पंच्याहत्तर मार्कांसाठी आणि तुम्हाला दीड तासाचा जो आहे तो वेळ त्यांनी दिलेला आहे एक तास आणि तीस मिनिट येते लक्षात तर लक्षात घ्या नॉन वर्बल वर्बल आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी हा तुमचा एक्झाम पॅटर्न असणार आहे सेव्हन्टी फाईव्ह क्वेश्चन्स सेव्हन्टी फाईव्ह मार्क्स म्हणजे प्रत्येक प्रश्नाला एक मार्क असणार आहे आता याच्यामध्ये बघा नॉन वर्बल मध्ये कुठले कुठले टॉपिक्स येणार आहेत कारण त्या पद्धतीने तुम्हाला तयारी करावी लागणार आहे तुमचे जे काही पर्टिक्युलर कमेंट्स आहेत ते कमेंट मध्ये टाका स्पेसिफिकली त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आमच्या टीमकडनं तुम्हाला मिळेल ओके तो तर विद्यार्थी मित्रांनो नॉन वर्बल मध्ये बघा नॉन व्हर्बल मध्ये मालिका ज्याला आपण सिरीज म्हणतो त्यानंतर अॅनॉलॉजी आहे क्लासिफिकेशन आहे पेपर फोल्डिंग आहे पेपर कटिंग आहे घन आणि फासा ज्याला क्यूब आणि डायस म्हणतो याच्यावरचे प्रश्न तुम्हाला करायचे आहेत आणि आय टी आय हे मिनिमम क्वालिफिकेशन असल्यामुळे त्याची लेवल सुद्धा तुम्हाला जुने जर काही तुम्ही स्पेसिफिक क्वेश्चन पेपर बघितले असतील तर त्याच अनुषंगाने असणार आहे ज्या डायरेक्ट तुमचं आय बी पी एस किंवा बँकिंग लेवलचं नसणार आहे डेफिनेटली ओके तर नॉन वर्बल मध्ये अजून कुठले टॉपिक्स आहेत बघा नॉन वर्बल मध्ये आरशातील प्रतिमा ज्याला आपण मिरर इमेज म्हणतो तुम्ही बघितलं असेल की ही एक इमेज पाण्यामधली वेगळी आणि ही एक इमेज तुमच्या मिरर इमेज ती वेगळी तर आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिमा वॉटर इमेज आणि मिरर इमेज ओके पटकन लक्षात येतं आपल्याला की डाव्याचं उजवं कधी होतं आणि वरच्याचं खाली कधी होतं कुठल्या इमेजमध्ये होतं ओके विश्लेषणात्मक तर्कशक्ती ज्याला म्हणतो आपण ॲनालिटिकल रिजनिंग विश्लेषणात्मक तर्कशक्ती त्याला संलग्न आकृती स्पॉटिंग आउट फिगर अर्धसंच व पूर्ण संच इनकम्प्लीट टू कम्प्लीट पॅटर्न आकृती रचना आणि विश्लेषण फिगर फॉर्मेशन चौरस आणि त्रिकोण आकृत्या ऑफ स्क्वेअर अँड हे सॉरी नॉन वर्बलचे आहेत टोटल तेरा टॉपिक्स आहेत बघा त्यानंतर वर्बल मध्ये काय काय येतात ते लक्षात घ्या कारण याच्या अनुषंगानेच आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे आणि एक्झाम द्यायची आहे नातेसंबंध ब्लड रिलेशन्स सांकेतिक तुलना इन इक्वॅलिटी दिशाबोध डिरेक्शन सेन्स बैठक व्यवस्था सिटिंग अरेंजमेंट आणि सांकेतिक भाषा कोडिंग अँड डिकोडिंग हे वर्बल मध्ये जे पर्टिक्युलर सुरुवातीचे पाच आहेत याच्यामध्ये अजून कुठले आहेत बघा तर्क व अनुमान ओके वेन डायग्राम्स क्लॉक किंवा घड्याळ दिनतालिका कॅलेंडर कुठं प्रश्न किंवा पझल्स ज्याला म्हणतो आपण क्रम मोजणी नंबर रँकिंग अँड ऑर्डर हे जे आहेत हे तुमचं रिझनिंग रिजनिंगमध्ये आहे हे आहे। सुद्धा बेसिकली साधारणतः अकरा सब टॉपिक्स आहेत आहे। हे तुम्हाला करायचे आहेत त्यानंतर सगळ्यात शेवटचं जे पंचवीस प्रश्न असणार आहे ते न्यूमेरिकल ॲबिलिटीवर असणार आहे आता न्यूमेरिकल ॲबिलिटीमध्ये सुद्धा सब टॉपिक्स कुठले कुठले आहेत लक्षात घ्या डेफिनेटली पर्सेंटेज आहे शेकडेवारी सरासरी ऍव्हरेज आहे वयवारी एज आहे लसावी मसावी ओके okay? तर हा सुद्धा एक पार्ट असणार आहे तुमचा एल आणि एच सी एफ नफा तोटा असेल प्रॉफिट लॉस असेल वेळ काम टाइम वर्क वेग दिशा स्पीड डिस्टन्स हे सगळे जे पॉइंट्स आहेत हे सगळे पॉइंट्स तुम्हाला करायचे आहे त्याच्या व्यतिरिक्त बघा न्यूमेरिकल एबिलिटी मध्ये काय आहे तर सिम्प्लिफिकेशन आहे पदावली ज्याला म्हणतो आपण रेशो अँड प्रपोर्शन्स आहेत गुणोत्तर प्रमाण नळ टाकीवरचे प्रश्न पाईप अँड सिस्टन बोट प्रवाह बोट आणि स्ट्रीम सरळ व्याज चक्रव्याड व्याज एसआय अँड सी आय दॅट इज नथिंग बट द सिम्पल इंटरेस्ट अँड कंपोजिट इंटरेस्ट त्याच्या व्यतिरिक्त क्षेत्रफळ घनफळ एरिया अँड व्हॉल्यूम आणि क्रमशय संचश परम्युटेशन कॉम्बिनेशन हे आहे तुमचे न्यूमेरिकल ॲबिलिटी लक्षात द्या न्युमेरिकल ऍबिलिटीवरती पंचवीस प्रश्न पंचवीस मार्कांसाठी वर्बल वरती ओके okay? सेम आणि नॉन वर्बल वरती सुद्धा असे पंच्याहत्तर प्रश्न पंच्याहत्तर मार्कांसाठी तुम्हाला नव्वद मिनिटामध्ये सोडवायचे आहेत ओके आज, आज जाहिरात आली आहे आठशे पद आले सगळे आय टी वाले त्याच्यासाठी पात्र आहेत नक्कीच आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे पण सुरुवात आजपासूनच तुम्हाला करावी लागेल कारण जी एक्झाम पॅटर्न आहे तो कम्प्लीट नॉन टेक्निकलचा पार्ट आहे आणि हा खूप चांगल्या पद्धतीने जर तुम्ही केलात तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल ओके तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा न्यूमेरिकल एबिलिटी असेल वर्बल ओके रिजनिंग असेल किंवा नॉन वर्बल असेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने स्टडी करायच्या आहेत तुम्हाला जर सिलेक्ट व्हायचं असेल तर डेफिनेटली आजपासूनच तुम्हाला या पंच्याहत्तर मार्कांची तयारी करावी लागेल डेफिनेटली त्याच्यामध्ये पर्टिक्युलर सगळे डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर परत एकदा आपण भेटूया आणि नक्की तुम्हाला डिटेल सगळे जे आहेत प्रॉपर पॅटर्न हे तुमच्यासोबत डिस्कस करूया विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये जर तुम्ही या पंच्याहत्तर मार्कांसाठीची जी जर तयारी करणार असाल तर महाजनको टेक्निशियन या पदासाठी म्हणजे या आठशे पदांसाठी एक ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे याच्यामध्ये डेफिनेटली सगळा जो नॉन टेक्निकलचा पार्ट असेल असेल वर्बल असेल किंवा नॉन वर्बल असेल न्युमेरिकल ॲबिलिटी सहित तर ह्याच्यामधले आत्ता जे टॉपिक मी सगळे सांगितले हे सगळे टॉपिक सब टॉपिक कव्हर करणारा हा एकबेव कोर्स आहे रेकॉर्डेड मध्ये आहे एक वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे म्हणजे तुम्हाला एक वर्षापर्यंत हे व्हिडिओज वारंवार आणि परत परत बघता येणार आहे म्हणजे बाकीच्याही एक्झाम जर तुम्ही देणार असाल त्याच्यामध्ये नॉन टेक्निकलशी रिलेटेड रिझनिंग आणि आपटीचा हा जर भाग असेल तुम्हाला तो फायदेशीर होईल विद्यार्थी मित्रांनो दोन हजाराची असलेली ही बॅच जी आहे ही आत्ता फक्त आणि फक्त एक हजार चारशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला मिळू शकते आमचा आय व्ही आर नंबर सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा या क्रमांकावरती तुम्ही कॉल करू शकता किंवा आठशे त्रेपन्न झिरो बारा एक हजार दोन या क्रमांकावरती सध्या तुम्ही कॉल करू शकता आमची जी काउन्सिलिंग टीम आहे टेलिकॉलर टीम आहे ही सगळी माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल याच्या व्यतिरिक्तही बाकी तुम्हाला जर काही पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन हवी असेल तर नक्की आम्हाला संपर्क करा टीम इन्फिनिटी तुमच्यापर्यंत लेटेस्ट अपडेट घेऊन येईल पण त्यासाठी लागणार आहे की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा तुम्ही जर ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर वेगळ्या डिवाईसवर करा किंवा तुमच्या पाच मित्रांना सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा थँक्यू थँक्यू व्हेरी मच